कार्यालयाचे कामकाज सुधारा विशाल सूर्यवंशी. आम्हाला मिळालेल्या तक्रारीनुसार संघटनेच्या वतीने 16 फेब्रुवारी रोजी जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री माननीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर येथे नवीन आधार कार्ड व आधार कार्ड दुरुस्ती कॅम्पस आयोजित केला होता. या कॅम्पमध्ये बऱ्याच अडचणी असणाऱ्या लोकांनीही आधार कार्ड काढले होते. सदरचे आधार कार्ड हे 10 दिवसांमध्ये पोस्ट ऑफिसकडे आलेली आहेत, परंतु आज अखेर यामधील बऱ्याच लोकांना सदरचे आधार कार्ड पोच झालेली नाहीत. याविषयीची माहिती घेतली असता इस्लामपूरमध्ये कॅम्प व्यतिरिक्त इतर लोकांचे 1000 आधार कार्ड पोस्ट ऑफिसमध्ये पडून आहेत व ते अजूनही वितरित झालेले नाहीत. सदरचा कॅम्प घेण्यामागचा उद्देश म्हणजे सामान्य लोकांना वेळेत आणि विना अडथळा ऑफिसकडून आधार कार्ड पोच न झाल्यामुळे बऱ्याच लोकांनी ऑनलाईन आधार कार्ड काढून घेतले आहेत. यामुळे लोकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे. यावरून आम्हाला शंका येते की आपल्या स्टाफला काही नेट कॅफेवाल्यांना सूचना देऊन मुद्दामहून आधार कार्ड वितरित न करण्यासाठी सांगितले आहे की काय, याची आपण सखोल चौकशी करावी. तसेच आमच्याकडे काही विद्यार्थी व पालकांनी तक्रारी केलेले आहे, चालू शैक्षणिक वर्षामध्ये स्कॉलरशिपसाठी पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यासाठी सरकारने सांगितले आहे, परंतु बऱ्याच वेळा पालक व विद्यार्थी यांनी हेलपाटे मारूनही त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये अधिकारी न भेटल्यामुळे विद्यार्थ्यांचा व पालकांचा वेळ वाया जात आहे. एकीकडे केंद्र सरकार म्हणत आहे पोस्ट ऑफिसला काम कमी झाले आहे, परंतु या परिस्थितीमध्ये असे जाणून येते की काम अजूनही वेळेत होत नाही. याविषयीचे निवेदन राष्ट्रवादी पदवीधर महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी पदवीधर संघ सरचिटणीस विशाल सूर्यवंशी व पदाधिकाऱ्यांनी पोस्टमास्तर श्री अरुण लोखंडे, क्लार्क अभिजित गावडे, पोस्टमन दिग्विजय पाटील, मेल PH दिगंबर पाटील यांना दिले. वरील प्रश्न हे तात्काळ 8 दिवसांमध्ये सुधारणा करावी, अन्यथा राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघ सांगली जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सदस्य संतोष चव्हाण, पाळवा तालुका सरचिटणीस लखन पवार, राष्ट्रवादी OBC सेल जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र वाघमोडे, इस्लामपूर शहर उपाध्यक्ष सौरभ जाधव, बूथ अध्यक्ष गंगाराम शिंगाडे, अशोक पाटील, मिलिंद पाटील, विक्रांत ताटे, प्रल्हाद माळी, राजू पाटील व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.